मुंबईमध्ये सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. काल दिवसभरात मुंबईत कोरोनाचे 757 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. दरम्यान शनिवारी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या मुंबईमध्ये 3000 जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईमध्ये रुग्ण वाढल्यामुळे कम्युनिटी स्प्रेडची भीती पालिकेला आहे. ओमायक्रॉनचा कम्युनिटी स्प्रेड झालाय का याची पडताळणी पालिका करणार आहे. बाधित मुंबईकरांची सुद्धा जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येणार आहे. ऑगस्टपासून निर्बंध शिथिल झाले, सण साजरे झाले, पण रुग्ण वाढ नव्हती. आता मात्र चित्र उलट आहे, त्यामुळे पालिका प्रशासन सतर्क झाले. मुंबईमध्ये गेल्या 2 कोरोनाबाधित रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन पालिका आणि पोलिसांनी मास्क शिवाय फिरणाऱ्या मुंबईकरांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारलाय. पालिका आणि पोलिसांनी 7000 जास्त व्यक्तींवर कारवाई केली. रेल्वे प्रशासन मात्र या कारवाईबाबत उदासीन असल्याचं चित्र दिसून येत आहे. राज्यामध्ये ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये 95% रुग्णांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत. बाधितांमधील सुमारे 60% रुग्ण लक्षणं विरहित आहेत, तर 40% रुग्णांना सौम्य लक्षणं आहेत. देशभरात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे 25% रुग्ण राज्यातले आहेत. वाशिम शहरातील नागरिकांना कोरोनाच्या नियमांचा विसर पडल्याचं चित्र आहे. बाजारात नागरिकांची गर्दी झालेली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालाय, त्याचा विसर पडलेला आहे लोकांना. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन वेगानं पसरतोय, त्यामुळे नियमांची कडक अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. ओमायक्रॉन आणि रुग्णवाढीमुळे 10 केंद्रीय पथकं जाणार आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती समजते. केरळ, महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाबमध्ये ही पथकं जातील. ही पथकं राज्यामध्ये 3 ते 5 मुक्काम करतील आणि कोरोना व्यवस्थापनामध्ये राज्य आणि जिल्हा प्रशासनाला मदत करतील. ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनानं महापालिका हद्दीतील व्यापारी, दुकानदार आणि हॉटेल चालकांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये KDMC सगळ्या सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं जावं, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल असा इशारा दिला. ओमायक्रॉनमुळे अमेरिकेतली विमानसेवा ठप्प झाली आहे. लुफ्तांसा, डेल्टा आणि युनायटेड या प्रमुख विमान कंपन्यांनी अनेक उड्डाणं रद्द केलेली आहेत. अनेक विमान कर्मचारी कोरोनाबाधित किंवा क्वारंटाईन आहेत. डेल्टा आणि युनायटेड या दोन कंपन्यांची मिळून 100 उड्डाणं आतापर्यंत रद्द झाली आहेत. क्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मनालीमध्ये पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. रोज 1000 पर्यटक मनालीमध्ये दाखल होत आहेत. पर्यटकांना कोरोनाच्या नियमांचा अक्षरशः विसर पडलाय. विना मास्क सुद्धा पर्यटक फिरताना दिसत आहेत. देशात ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना पर्यटकांची ही बेफिकरी धोकादायक ठरू शकते. महाराष्ट्रामध्ये मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेलं महाबळेश्वर सध्या पर्यटकांनी फुलून गेलंय. गुलाबी थंडी त्यासह स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथं पर्यटकांची गर्दी झाली आहे. नाताळच्या सुट्ट्या, नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं महाबळेश्वरमध्ये आलेत. मात्र वाढत्या गर्दीसोबत कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचं प्रशासनानं आता चिंता वाढलेली आहे. महाबळेश्वर नगरपालिकेनं पर्यटनाचा भाग म्हणून हेरिटेज सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आणि या हेरिटेज सप्ताहाच्या निमित्तानं इंग्रजांनी वसवलेल्या महाबळेश्वरमधल्या सर्व जुन्या वस्तू, गाड्या आणि या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आल्या आहेत. कोर हेरिटेज या संस्थेनं जतन केलेल्या अनेक शिवकालीन जुन्या बंदुका, तलवारी, चाकू, चिलखतं हे सुद्धा या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले. आज पंतप्रधानांची मन की बात आहे आणि या वर्षातली ही शेवटची मन की बात असणार आहे. शनिवारी पंतप्रधानांनी जनतेला संबोधित केलेलं. मोदींनी 15 ते 18 या वयोगटाचं लसीकरण शिवाय वृद्ध आणि आजारी व्यक्तींच्या बूस्टर डोससाठीची घोषणा केली. आज कोरोना संसर्ग, बचाव आणि लसीकरणावर ते बोलू शकतात. मुंबईच्या KM रुग्णालयामध्ये लवकरच खासगी OPD सुरू होतीये. एखाद्या रुग्णाला उपचारांसाठी पैसे खर्च करून BMCच्या अनुभवी डॉक्टरांकडून उपचार घ्यायचे असतील तर त्यांना ही OPD फायद्याची ठरेल. खासगी OPD ला चांगला प्रतिसाद मिळाला तर नायर आणि सायन रुग्णालयामध्ये सुद्धा ही खासगी OPD सुरू होऊ शकते. निफाडमध्ये आता थंडीचा कडाका वाढलेला आहे. आज निफाडचा पारा 8.6 अंशांवर गेलाय.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे थंडी वाढली आहे. नागरिक या गुलाबी थंडीचा आस्वाद घेताना दिसत आहेत आणि रब्बी पिकांसाठी सुद्धा ही थंडी फायदेशीर आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागातील गावं पुन्हा एकदा भूकंपानं हादरली आहेत. पहाटे 5:35 या भागात भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.9 रिस्टर स्केल इतकी होती आणि या भागामध्ये नोव्हेंबर 2018 सातत्यानं भूकंपाचे सत्र सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. मनमाडकडे जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गासह सर्व प्रमुख मार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप होतोय. शहरामध्ये जाणाऱ्या जळगाव चांदवड महामार्गाचं काम सुरू आहे आणि रस्त्यावर अनेक खड्डे पडलेत त्यामुळे वाहतूक कोंडी होतीये. मध्य आणि पश्चिम रेल्वे एकत्र येत असलेल्या आणि अत्यंत दाटीवाटीच्या असलेल्या दादर स्थानकाच्या पुनर्विकासाला आता मंजुरी मिळाली आहे. दादर स्थानकातील गर्दीचं समान वितरण व्हावं, पादचारी आणि प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये या सगळ्या हेतून आता हा पुनर्विकासाचा उद्देश ठेवण्यात आलाय. बीएमसीला राज्य सरकारचा आधार मिळालेला आहे. जुलै 2017 ते नोव्हेंबर 2021 राज्य सरकारनं मुंबई महापालिकेला 40,107 कोटी दिलेले आहेत. बीएमसीला राज्य सरकार जकात उत्पन्न भरपाईपोटी GST उत्पन्न देतं. डोंबिवलीमध्ये मंगळवारपासून पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा विभागाला देखभाल दुरुस्तीची कामं करायची आहेत आणि त्यामुळे या केंद्राचा पाणीपुरवठा 9 ते 9:00 बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीमुळे दुसऱ्या दिवशी सुद्धा कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा विभागानं ही माहिती दिली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे